to our English class. So our today's lesson name is myself. So students, what is myself? Myself म्हणजे काय? माझी ओळख. तर आपण माझी आपली ओळख आपलं myself कसं लिहायचं ते आज आपण शिकणार आहोत. सर्वप्रथम myself म्हणजे आपण आपल्याबद्दल बऱ्याचशी माहिती देतो, म्हणजे आपलं नाव काय, आपण कुठे राहतो, where what is our name, where do we live, what we like to eat, आपल्याला खायला काय आवडतं, what is our school name, आपल्या शाळेचं नाव काय आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी फक्त आपल्याबद्दल, म्हणजे माय सेल्फ, म्हणजे माझ्याबद्दल सगळ्या गोष्टी कशा लिहायच्या, म्हणजे माय सेल्फ माझी ओळख. हाऊ टू राईट माय सेल्फ टुडे वी आर गोइंग टू सी. सो फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट विल डू, वी विल सी द टेक्स्टबुक दॅट हाऊ इज द पॅटर्न ऑफ रायटिंग माय सेल्फ. स्टुडंट्स, यू कॅन सी दिस लेसन माय सेल्फ 5.9. सो लेट्स स्पीक इन इंग्लिश. सो नाऊ वी आर गोइंग टू स्पीक इन इंग्लिश. यू कॅन सी दिस सम सेंटेन्सेस ओव्हर हिअर. तुम्ही हे माय सेल्फ तुम्ही इथे पाहू शकता की कशा प्रकार आपल्याला लिहायचं आहे. सो फर्स्ट टीचर, रिया टेल मी समथिंग अबाउट युअर सेल्फ. मग टीचर रियाला म्हणते, रिया मला तुझ्याबद्दल काहीतरी सांग. तर माय सेल्फ कसं बोलायचं हे आता आपण शिकूया. रिया, माय नेम इज रिया. रिया काय म्हणते, माझं नाव रिया आहे, म्हणजे ती स्वतःबद्दल तिचं नाव सांगत आहे. देन नेक्स्ट लाईन, आय एम 6 इयर्स ओल्ड, म्हणजे मी आता 6 वर्षाची आहे. मग म्हणजे तिने तिचं वय सांगितलं आहे. देन वी हॅव आय लिव्ह इन नाशिक, म्हणजे मी नाशिक मध्ये राहते. ती कुठे राहते हे तिने सांगितलेलं आहे. आय गो टू विद्या मंदिर स्कूल, म्हणजे तिने आता तिच्या शाळेबद्दल सांगितलं आहे की मी विद्या मंदिर या शाळेत जाते. देन वी हॅव आय एम इन स्टँडर्ड 1, मी स्टँडर्ड 1 मध्ये आहे, म्हणजे मी इयत्ता पहिली मध्ये आहे. नाऊ शी इज सेईंग अबाउट हर क्लास. देन लास्ट, आय लाईक बनाना, म्हणजे बनाना हा माझा फेवरेट फ्रूट आहे. ती तिच्या आवडत्या फळाबद्दल सांगितलं आहे. तर अशा प्रकारे हे टेक्स्टबुक मधलं हे एक एक्झाम्पल आहे की मायसेल्फ आपण कसं बोलावं किंवा कसं लिहावं. तर आपण आपलं मायसेल्फ आता तयार करूया. ओके स्टुडंट्स, नाऊ वी हॅव सीन द एक्झाम्पल फ्रॉम आवर टेक्स्टबुक दॅट हाऊ टू टेल अस मायसेल्फ ऑर हाऊ टू राईट द मायसेल्फ. आता आपण आपल्या टेक्स्टबुकमध्ये पाहिलं की मायसेल्फ हे कसं बोलावं, कसं सांगावं समोरच्या व्यक्तीला, मग ते कसं लिहावं. आता आपण स्वतः ते लिहून बघूया आणि म्हणून पाहूया की ते कसं वाट कसं आहे. तर आता आपण मायसेल्फ हे लिहूया. तर आता मायसेल्फ आपण कोणाबद्दल लिहिलाय, तर मायसेल्फ आपण स्वतःबद्दल लिहितो. तर सर्वप्रथम प्रश्न कोणता आहे, माय नेम इज डॅश. मग जी व्यक्ती किंवा जी स्टुडंट मायसेल्फ लिहिते आहे तर त्या माय नेम इज मध्ये तिचं नाव येणार. तर समजा माझं नाव आहे सई, ठीक आहे, तर मी माझं नाव इथे लिहिणार माय नेम इज सई. किंवा माझ्या एका किंवा एक अशी विद्यार्थी असेल तिचं नाव असेल प्रिया, ठीक आहे, तर प्रियाचं मायसेल्फ आता आपण लिहूया. तर ते माय नेम इज मध्ये कुणाचं नाव येणार, प्रिया, कारण आपण प्रियाचं मायसेल्फ लिहितोय, बरोबर. तर आपण आता मी आता हे मायसेल्फ आता मी माझ्याबद्दल लिहिते आणि सांगते तुम्हाला, किंवा आपण प्रियाबद्दल लिहूया. तर प्रिया एक ही मुलगी आहे, तिला टीचरनी सांगितलं की प्रिया टेल मी अबाउट युअर सेल्फ. मग प्रिया आता तिच्या प्रियाला तिच्या टीचरांनी काय सांगितलं आहे की तुझ्या बद्दल मला काहीतरी सांग. तर ती कशी सांगते व ते कसं लिहावं ते आता आपण पाहूया. माय नेम इज प्रिया, तर माय नेम इज डॅश मध्ये काय येणार, प्रिया. माय नेम इज प्रिया, ओके. देन वी विल सी द नेक्स्ट थिंग, आय एम डॅश इयर्स ओल्ड, ओके. आय एम डॅश इयर्स ओल्ड म्हणजेच काय, माझं आता इकडे आपल्याला आपलं वय विचारलं आहे की प्रियाचं आता वय ती सांगत आहे. आय एम डॅश इयर्स ओल्ड म्हणजे प्रिया जर आता 6 वर्षाची असेल तर ती काय लिहिणार, आय एम 6 इयर्स ओल्ड, ओके. एस आय एक्स 6, ओके. आय एम 6 इयर्स ओल्ड, कारण प्रिया ही 6 वर्षाची आहे. सो व्हॉट शी सेइंग द टीचर, आय एम 6 इयर्स ओल्ड. देन आय लिव्ह इन डॅश, आय लिव्ह म्हणजे काय, लिव्ह म्हणजे काय, मी कुठे राहते. मग ती प्रिया ही कुठे राहते, जर प्रिया कोल्हापुरात राहत असेल तर ती कशी लिहिणार, आय लिव्ह इन कोल्हापूर. आय
ओके आई लिव इन कोल्हापूर म्हणजे मी कोल्हापूर मध्ये राहते आय गो टू डॅश स्कूल ओके तर ती काय सांगते आता माझ्या शाळेचं नाव ती सांगत आहे म्हणजे मी आता कुठल्या शाळेत जाणार जाते हे ती सांगणार आहे तर तिच्या शाळेचं नाव समजा असेल चाटे स्कूल तर ती काय करणार चाटे स्कूल असं लिहिणार बोलणार आय गो टू चाटे स्कूल जर तुमच्या स्कूलचं नाव असेल की विद्या मंदिर तर आय गो टू विद्या मंदिर स्कूल तर आपल्यानुसार आपण ते फिल करायचं आपल्यानुसार आपण आपले मायसेल्फ सांगायचं तर प्रिया कुठल्या स्कूलला जाते चाटे स्कूलला जाते तर आय गो टू चाटे स्कूल ओके प्रिया चाटे स्कूल मध्ये जाते आय एम इन स्टँडर्ड डॅश म्हणजे स्टँडर्ड म्हणजे काय तिच्या क्लास बद्दल विचारलं आहे तिच्या इयत्तेबद्दल विचारलेलं आहे की तू म्हणजे ती आता तिच्या इयत्तेबद्दल सांगत आहे की मी अशा अशा क्लास मध्ये जर प्रिया स्टँडर्ड वन मध्ये असेल तुमच्यासारखीच तर ती फर्स्ट स्टँडर्ड मध्ये असेल पहिली मध्ये असेल तर ती कशी लिहिणार आय एम इन स्टँडर्ड वन प्राण्याबद्दल सांगायचं असेल की मला हा हा प्राणी आवडतो तुम्ही काही लिहू शकता तुम्ही असं लिहू शकता आय लाईक मँगो किंवा आय लाईक डॉग्स तिला जर कुत्री आवडत असतील तिला मांजरी आवडत असतील तर अशी असं देखील लिहू शकते तर प्रियाला जर समजा मँगो हे फळ आवडत असेल तर ती कशी लिहिणार आय लाईक मँगो एमएनजीओ मँगो अशा प्रकारे प्रियाने आपलं मायसेल्फ त्याच्या तिच्या टीचरांना सांगितलं आपण ते परत वाचूया व्हॉट डज द टीचर सेज टू प्रिया प्रिया टेल मी समथिंग अबाउट युअर सेल्फ म्हणजे प्रिया तू तुझ्याबद्दल काहीतरी आम्हाला सांग तर प्रिया काय म्हणते माय नेम इज प्रिया आय एम सिक्स इयर्स ओल्ड म्हणजे मी 6 वर्षाची आहे आय लिव इन कोल्हापूर मी कोल्हापुरात राहते आय गो टू चाटे स्कूल म्हणजे माझ्या शाळेचं नाव चाटे आहे म्हणजे मी चाटे स्कूल मध्ये शिकते आय एम इन स्टँडर्ड वन मी फर्स्ट स्टँडर्डला आहे म्हणजे मी पहिलीला आहे आय लाईक मँगो मला आंबा हे फळ खूप आवडतं आय लाईक मँगो अशा प्रकारे स्टुडंट्स माय सेल्फ हे लिहिलं जातं इन दिस वे इन दिस पॅटर्न वी हॅव टू राईट अवर माय सेल्फ सो स्टुडंट्स यू हॅव रेकग्नाइज समथिंग तुम्ही काहीतरी गोष्टी इथे नोटीस केल्या आहेत की मी जी काही नावं लिहिली आहेत ती मी कॅपिटल लेटर मध्ये लिहिलं आहे जसं प्रिया हे नाव आहे तर मी कुठलंही जर आपल्याला नाव लिहायचं असेल एखाद्या जागेचं एखाद्या प्राणीचं फळाचं कसलंही जर नाव लिहायचं असेल तर ते आपण कसं करायचं कॅपिटल लेटर पासून लिहायचं तर मी प्रिया हे कॅपिटल लेटर मध्ये लिहिलं आहे व इथे फुलस्टॉप देखील दिलेलं आहे कुठलंही वाक्य संपल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे असा फुलस्टॉप द्यायचा असेल असं एक बिंदू लावायचा आहे म्हणजेच काय फुलस्टॉप द्यायचा आहे तर प्रत्येक वाक्यानंतर हे सगळी वाक्य वेगवेगळी आहेत प्रत्येक सेंटेन्स नंतर मी फुलस्टॉप दिलेला आहे आय हॅव गिव्हन फुलस्टॉप फॉर द इन द एंड ऑफ एव्हरी सेंटेन्सेस सो दॅट इट मीन्स वी हॅव कम्प्लिटेड द सेंटेन्स ओव्हर हिअर म्हणजे आपलं हे वाक्य इकडे संपलेलं आहे हे फुलस्टॉप पासून आपल्याला कळतंय तर मायसेल्फ लिहिताना आपल्याला हे फुलस्टॉप द्यायचं आहे व कुठलंही नाव लिहिताना पक्षीचं प्राण्याचं किंवा आपलं स्वतःचं किंवा आपल्या शाळेचं तर ते प्रत्येक जो स्टार्टिंग लेटर असेल तो कसं येईल कॅपिटल मध्ये येईल व आपल्याला ह्या प्रकारेच आपलं माय सेल्फ सांगायचं आहे आपण एकदा परत एकदा पाहूया माय नेम इज प्रिया आय एम 6 इयर्स ओल्ड आय लिव इन कोल्हापूर आय गो टू चाटे स्कूल आय एम इन स्टँडर्ड 1 आय लाईक मँगो सो हा प्रश्न मी तुमच्यापैकी कोणाला तरी विचारलं की समजा आपल्या वर्गात एक मनोज नावाचा मुलगा आहे व त्याला मी विचारलं मनोज तू तुझ्याबद्दल मला काहीतरी सांग टेल मी समथिंग अबाउट युअर सेल्फ तर मनोज माय सेल्फ कसं लिहिणार माय नेम इज मनोज आय एम 6 इयर्स ओल्ड आय लिव इन समजा तू दिल्लीला राहत असेल तर काय म्हणणार आय लिव इन दिल्ली और तो समजा तू राहत असेल पुण्याला तर आय लिव इन पुणे असं तो लिहू शकतो आय गो टू चाटे स्कूल त्याच्या शाळेचं नाव तू सांगणार आय गो टू चाटे स्कूल आय एम इन स्टँडर्ड 1 म्हणजे मी फर्स्ट स्टँडर्ड आहे आय लाईक मँगो आय लाईक म्हणजे त्याला समजा बनाना आवडत असेल तो म्हणू शकतो आय लाईक बनाना अशा प्रकारे आपण आपलं मायसेल्फ आपल्या अनुसार लिहायचं असतं ओके देन नेक्स्ट वी विल मूव फॉरवर्ड टू द ट्रेस द डॉट्स म्हणजे इथे तुम्ही पाहू शकता काही डॉट्स आहेत तर ट्रेस करायचं म्हणजे त्या डॉट्सवर आपल्याला आपलं लिहायचं आहे तर आपण ते डॉट ट्रेस करूया म्हणजे ते ट्रेस म्हणजे काय एक ट्रेस म्हणजे हे डॉट
दुसऱ्या डॉट्सला जोडणं, प्रत्येक डॉटला जोडून आपण एक लाईन जी तयार करतो त्यालाच म्हणायचं प्रेसिंग. डॉट जोडतो त्यालाच म्हणतो काय आपण ट्रेसिंग. तर आपल्याला हे ट्रेस करायचं आहे. तर इथे काही डॉट्स आहेत, आपण ह्या डॉट नुसार हे ट्रेस करूया. एक लाईन तयार झाली, इथे मला एक शेप दिसतोय, तर आपण हे डॉट ट्रेस करूया, हे डॉट आपण जॉईन करूया. तर आपल्याला काय मिळालं, ट्रायंगल मिळालं. इथे आणखी काही डॉट्स आहेत, आपण पाहूया आपण ट्रेस करून आपल्याला काय सापडतं. ओके, देन अगेन वी आर गोइंग टू ट्रेस दिस ओव्हरऑल. ओ माय गॉड, वी हॅव गॉट अ काईट. आपल्याला काईट हे डॉट ट्रेस करून आपल्याला सापडले आहे. सो दिस इज ट्रेस द डॉट. वी हॅव डन द ट्रेसिंग द डॉट्स अँड वी हॅव ऑल्सो लर्न हाऊ टू से हाऊ टू राईट अवर myself. So in this way, if you have been asked that tell me about yourself, तर तुम्हाला जर कोणी विचारलं की तुम्हाला तुझ्याबद्दल काहीतरी सांग इंग्लिश मध्ये, तर तुम्हाला हे अशा प्रकारे आपलं myself सांगायचं असेल. So today from this lesson myself we have learned to tell about our myself.